नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत संडे होया मंडे रोज खाऊ अंडे असं म्हटलंय ते काही चुकीचं नाही कारण अंड्यामध्ये प्रोटीन बी डी थ्री यांचं प्रमाण तर जास्त असतं शिवाय अंड्याच्या सेवनानं मांसपेशी देखील देखी बळकट होतात परंतु अशा प्रकारे रोज रोज अंडी खायची असतील तर अंड्यांच्या वेगवेगळी रेसिपी देखील यायला हव्यात म्हणूनच आज आपण अगदी सर्वांपेक्षा निराई एक रेसिपी पाहणार आहोत आज आपण पाहतोय अफगाणी अंडा मसाला घरातच अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून हा अंडा मसाला अगदी कमीत कमी व्यायात तयार होतो चला तर मग सुरुवात करू या आजच्या रेसिपी चमचमीत चटपटी स्वादिष्ट अगदी हॉटेल सारख्या चवीचा अफगाणी अंडा मसाला अफगाणी अंडा मसाला बनवण्यासाठी हे पाय इथे आपल्याला प्रथम गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला चार ते पाच टेबल स्पून तेल घालायचं आहे या भाजीसाठी तेल थोडंसं जास्तच लागतं आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला चार लवंग चार काळी मिरी दोन इंच दालचिनी एक मसाला वेलची एक हिरवी वेलची आणि एक छोटंसं तमालपत्र घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला दहा बारा लसणाच्या पाकळ्या दहा बारा काजू आणि एक इंच आल्याचे काप घालायचेत आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला मंद आचेवर फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायचेत अर्धा मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार मध्यम आकाराचे कांदे पात उभे चिरून घालायचेत चवीप्रमाणे मीठही घालायचे आणि मध्यम आचेवर हे सर्व जिन्नस आता आपल्याला एकसारखे परतत राहायचे आणि लक्षात ठेवा आपण कांदा नेहमी जसा गुलाबी रंगावर परतून घेतो ना तसा आपल्याला कांदा अगदी गुलाबी रंगावर परतून घ्यायचा नाहीये आपल्याला कांदा फक्त मऊ पळेपर्यंतच परतत राहायचे हे पण आपला कांदा आता मऊ पडायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपल्याला पाव टी स्पून हळद घालायची आहे आणि कांद्यामध्ये ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपला कांदा मऊ पडला आता गॅस बंद करायचा आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस वाटीवर न चिरलेली हिरवीगार फ्रेश गावरान कोथिंबीर मूळभर पुदिन्याची पानं पाववाटी पाणीसुद्धा घालायचं आहे आणि याची आता आपल्याला अगदी बारीक पेस्ट तयार करायचे फाईन पेस्ट तयार करायचे अगदी बारीक तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये हिरवीगार एक तिखट मिरचीसुद्धा घालू शकता हे पहा आपल्या सर्व जिन्नस बारीक करून झालेत पहा कसा मस्त हिरवागार रंग आलाय तो अगदी बारीक पेस्ट तयार झाली आहे आता याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन काळी मिरी दोन लवंग एक इंच दालचिनी आणि एक हिरवी वेलची घालायची आपण तयार केलेली पेस्टसुद्धा यामध्ये घालायची आणि मध्यमाचेवर ही पेस्ट आता आपल्याला एकसारखी परतत राहायची आहे आपण यामध्ये काजूचा वापर केला असल्यानं ही पेस्ट कढईला चिकटते त्यामुळे ती एकसारखी हलवत राहायची मध्ये अजिबात थांबायचं नाही आहे आणि पेस्ट कढईला चिकटते असं जर तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं आपण मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये पेस्ट तयार केली आहे त्यामध्ये पाववाटी पाणी घालायचं आणि ते पाणी यामध्ये घालायचं आणि पुन्हा पेस्ट परतायला सुरुवात करायची हे पण आपली पेस्ट आता गोळा व्हायला सुरुवात झाली आहे आणि तिनं तेलसुद्धा सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये पाव टीस्पून हळद एक टेबलस्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर आणि एक टी स्पून तिखट टाळ मिरची पावडर घालायची आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा मध्यमाचेवर ही पेस्ट आपल्याला रंग बदलेपर्यंत म्हणजे तीन चार मिनटं एकसारखी परतत राहायची हे पहा आपल्या पेस्टनं रंग बदलायला सुरुवात केली आहे आणि गोळाही व्हायला लागली आहे आता यामध्ये आपल्याला पाव वाटी घट्ट घरचं ताजं दही घालायचंय दही जास्त आंबट असं कामा नाही आणि हे दही आपल्याला या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचंय एकदा का दही पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून आपण घरी जे दुधावरची साय काढतो ना ती साय यामध्ये घालायची तुम्ही विकतच फ्रेश क्रीम वापरलं तरी सुद्धा चालणार आहे आणि ही साय सुद्धा आपल्याला या पेस्टमध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची तुमच्या लक्षात आलं आहे का आपण कांदा घातल्यापासून गेशिपले माझीबात बारीक केलेली नाही आहे मध्यम आचेवरच आत्तापर्यंत आपण सगळी प्रक्रिया करतो आहे हे पहा आपल्या पेस्टनं आता कढई सोडायला सुरुवात केली आहे आणि रंग पण किती डार्क आला पहा आणि कशी कढईमध्ये गोल गोल फिरते आहे याचा अर्थ आपली पेस्ट अगदी पूर्णपणे शिजली आहे फक्त ते आता कढईला लागू नये म्हणून यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर या पेस्टला आपल्याला दरदरून एक पाच मिनटं वाफ काढायची यामुळे काय होईल या, का या पेस्टमध्ये आपण जे सर्व कांदा लसूण आलं हे जे कच्चे जिनस वापरलेत ना त्यांचा कच्चा उग्र दर्पण निघून जाईल आणि आपली पेस्ट पूर्णपणे शिजेल जोपर्यंत पाच मिनटं दरदरून वाफ येतेये तोपर्यंत काय करायचं हे पहा पाच उकडलेली अंडी घ्यायची आहे आणि हे पहा अशा पद्धतीने या अंड्यांना आपल्याला सर्व बाजूंनी तिरप्या खोलवर चिरा द्यायचे आहेत अशा प्रकारे खोलपर्यंत चिरा दिल्यानं आपण जो मसाला तयार केला आहे ना म्हणजे जे वाटण परतून गेले आहे ना त्या अंड्यांच्या आतपर्यंत अगदी व्यवस्थित उरलं जाईल ॲक्च्युली आपण जी पेस्ट तयार केली आहे ना म्हणजे वाटण तयार केलं आहे त्या प्रमाणासाठी सहा अंडी हवी आहेत परंतु माझ्याकडे पाचच अंडी आहेत तुम्ही जर याच प्रमाणात ता वाटण तयार केलं तर त्यासाठी मात्र सहा अंड्यांचा वापर करा हे पण आपल्या सर्व पाचही अंड्यांना चिरा देऊन झालेल्या आहेत आता काय करायचं गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आणि त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं तेल सर्व पॅनभर अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला आपण चिरा पाडून घेतलेली अंडी घालायची आणि मध्यमाचेवर ही अंडी आपल्याला दोन मिनटं हे पा अशा पद्धतीनं व्यवस्थित परतून घ्यायची आहेत दोन मिनटं व्यवस्थित परतून झाल्यानंतर हे पाय यामध्ये आपल्याला अगदी चिमूडभर हळद चिमूडभर तिखट लाल मिरची पावडर आणि चिमूडभर गरम मसाला पावडर घालायची आणि पुन्हा ही अंडी आपल्याला अगदी दोन मिनटं मध्यमाचेवर परतून घ्यायची हे पहा आपल्या अंड्यांचा रंग बदलला आहे आणि ती व्यवस्थित परतून झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि कढईवरचं झाकण काढायचं आहे पाहताय ना तुम्ही आपल्या मसाल्याला किती छान तवरी आली आणि रंग पण पहा किती सुरेख आहे आता यामध्ये आपल्याला अगदी दोन चिमूट काळी मिरी पावडर आणि एक टी स्पून गरम मसाला पावडर घालायची आणि हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक्झिव करून घ्यायचे आहेत मला अजूनही हा मसाला थोडासा घट्ट वाटतोय कारण थंड झाल्यानंतर तो आणखी घट्ट होणार आहे म्हणून यामध्ये आता आपल्याला आणखी पाव वाटी ते अर्धा वाटी पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे परंतु लक्षात ठेवा फारसुद्धा पाणी आपल्याला घालायचं नाही आहे कारण आपण अंडा मसाला तयार करतोय अंडा कधी तयार करणार नाही आहोत आता मात्र अगदी परफेक्ट असा थिकनेस आला आहे आता यामध्ये आपण तेलावर परतून घेतलेली अंडी घालायची आणि झाकण ठेवून मंदाचेर पुन्हा एकदा दरतरून पाच मिनटं वाफ काढायची आहे म्हणजे अंड्यांमध्ये आपला सर्व मसाला अगदी व्यवस्थित मुरला जाईल मी कांदा परतताना जे मीठ घातले ते अगदी परफेक्ट आहे पण तुम्ही एकदा इथे मिठाची चव पाहा आणि तसा मिठाचा वापर करा पाच मिनटांनंतर झाकण काढायचे पाहताना तुम्ही आपल्या मसाल्याला किती मस्त रंगाला आणि तर्री पण पहा किती सुरेखाली येते आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आपला अफगाणी अंडा मसाला तयार झाला आहे आता तो एका सर्विंग प्लेटमध्ये आपण सर्व करूया तयार झालेला हा अंडा मसाला रोटी नान चपाती किंवा ब्रेडबरोबरसुद्धा खूप छान लागतो आणि भाताबरोबर तर ही ग्रेव्ही खूपच सुरेख लागते स्वादिष्ट लागते आपण आज अफगाणी अंडा मसाला तयार केला आहे तुम्हाला जर याची अंडाखरी करायची असेल ना तर थोडीशी पाण्याची क्वांटिटी वाढवून याची छान सुद्धा तयार होते कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारा नेहमीपेक्षा अगदी वेगळा आणि अगदी हॉटेलसारख्याचं चवीचा चमचमीत स्वादिष्ट असा अफगाणी अंडा मसाला तुम्ही एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद